विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, दिवाळीनंतर निवडणुका। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पीक पाण्यासह लाडकी बहीण आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा आढावा घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावली, विधानसभा निवडणूक, एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलियरसह जातगणनेच्या मुद्द्यावरती चर्चा होणार। मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची उपस्थिती, मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप, शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। ओटीटी आणि डिजिटल मीडियाला कायद्याच्या कक्षेत आणणाऱ्या वादग्रस्त प्रसारण सेवा विधेयकाचा मसुदा मागे, सर्व सहमतीनं तयार होणार सुधारित मसुदा। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान बारावीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा। विनेश फोगटच्या याचिकेवर आज क्रीडा लवाद निर्णय देणार, संयुक्त रौप्य पदकाची विनेशची मागणी मंजूर होणार का याची उत्सुकता। कांदा आणि हळदीनंतर आता संत्र्यालाही बांगलादेशमधल्या अराजकतेचा फटका, बांगलादेशला जाणारी 2.5 लाख टन संत्री अडकली, उत्पादक चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।